ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज अपन स्टडी करणार आहोत. तर ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये ग्लुकोज मध्ये एक अल्डिहाइड आहे, चार सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हा जो लास्ट कायरल वाला कार्बन वरचा ओएच ग्रुप आहे तो जर राईट साइड ना असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डी ग्लुकोज म्हणतो. काय म्हणतो आपण? डी ग्लुकोज म्हणत असतो. तर आपण आता हे जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं ते हे फॉलोइंग रिएक्शन प्रूव करणार आहोत, म्हणजे फॉलोइंग एव्हिडन्स दिलेले आहे आपण की ज्याच्यावरून याचा ओपन चेन स्ट्रक्चर आहे म्हणून आपण सांगणार आहोत. तर सर्वात पहिला जो पॉइंट आहे की यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, ग्लुकोजचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो C6H12O6 असा आहे. हे आपण एक्सपेरिमेंटली स्टडी केलेला आहे, एक्सपेरिमेंटल अनालिसिस. तर एक्सपेरिमेंटली आपण काय केलेलं आहे की एलिमेंटल अनालिसिस केलं, आपण याचं काय केलं, एलिमेंटल अनालिसिस केलं. आणि एलिमेंटल अनालिसिसवर बघा, लक्षात ठेवायचं आहे की एलिमेंटल अनालिसिसून असं लक्षात आलं की ग्लुकोज आर मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, ओनली थ्री टाइप ऑफ एलिमेंट्स. या तीनच टाइपच्या एलिमेंट पासून ग्लुकोजचा फॉर्म्युला बनलेला आहे, दुसरा एलिमेंट यांच्यामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर यांचं जे मॉलिक्युलर वेट आहे, मॉलिक्युलर वेट आपण त्यांच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या स्टडीहून, कोणत्या प्रॉपर्टीच्या, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या स्टडीहून त्यांचं मॉलिक्युलर वेट आपण सांगितलं आहे की एक्झॅक्टली या कंपाऊंडचं मॉलिक्युलर वेट 180 आहे. आणि फ्रॉम दिस एव्हिडन्स द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इज C6H12O6. त्याहून आपण सांगतो की ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे. आता दुसरा पॉइंट काय प्रूव्ह केला आपण, दुसरं एव्हिडन्स आपण काय दिलं की या ग्लुकोज मध्ये ऑल दी कार्बन ऍटम इन अ स्ट्रेट चेन, कशा आहेत, स्ट्रेट चेन मध्ये आहेत. म्हणून आता आपण स्ट्रेट चेन आपण प्रूव्ह करून दाखवली. बघा लक्षात ठेवायचं आहे, तर आपण हे सेकंड काय प्रूव्ह केलेलं आहे की ऑल द सिक्स कार्बन ऍटम इन ग्लुकोज आर स्ट्रेट चेन, कशा आहेत. आता हे स्ट्रेट चेन मध्ये कसं प्रूव्ह करणार आहोत आपण माहिती आहे का, या ग्लुकोजची रिएक्शन आपण कोणासोबत केली माहिती आहे का, ग्लुकोजची रिएक्शन आपण एक रिड्युसिंग एजंट रेड फॉस्फरस प्लस HI सोबत केली. आणि असं केल्यानंतर आपल्याला एक प्रॉडक्ट भेटला, तो भेटला N-hexane. काय भेटला? N-hexane. आता मी याची रिएक्शन करून दाखवतो की या रिएक्शन प्रूव्ह झालं की ग्लुकोज मधले हे जे सिक्स कार्बन ऐटम्स आहे, ऑल दी सिक्स कार्बन ऐटम्स आर स्ट्रेट चेन, देर इज नो ब्रँच. कसं काय एव्हिडन्स झालं, तर हा वाला जो अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे, त्यानंतर मी 4CHOH ग्रुप आहे ग्लुकोज मध्ये, ग्लुकोजचा फॉर्म्युला रिएक्शन करताना असं मांडणार आहोत, सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप 4 आहे आणि एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे CH2OH. या ग्लुकोजची रिएक्शन कोणासोबत केली आपण, रेड फॉस्फरस सोबत केली. कोणासोबत? रेड फॉस्फरस इन HI, म्हणजे यांचं रिडक्शन केलं आपण रेड फॉस्फरस इन HI सोबत. तर याचं कम्प्लीट रिडक्शन होईल कोणाचं, ग्लुकोजचं. आणि रिडक्शन झाल्यावर याच्यापासून काय तयार होतो, N-hexane तयार होतो, CH3CH2CH2CH2CH3. याचं कम्प्लीट रिडक्शन होऊन काय तयार होते, N-hexane तयार होते. आणि या रिएक्शन सून प्रूव्ह होते की ऑल दी कार्बन ऍटम्स इन ग्लुकोज आर इन अ स्ट्रेट चेन, देर इज नो ब्रँचिंग. इथे ब्रँचिंग नाही आहे हे या रिएक्शन सून काय होते, प्रूव्ह होत असते. ठीक आहे, दोन गोष्टी प्रूव्ह झाल्या की त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे, एक्सपेरिमेंटल अनालिसिस म्हणजे एलिमेंटल अनालिसिस होऊन आणि मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन होऊन. दुसरं प्रूव्ह झालं की या फॉर्म्युल्यामध्ये सिक्स कार्बन ऍटम स्ट्रेट चेन मध्ये आहे, कारण ग्लुकोजची रिएक्शन केल्यावर आपल्याला काय भेटला, N-hexane भेटला, ब्रँच अल्केन नाही भेटला, नॉर्मल स्ट्रेट चेन अल्केन भेटला. याच्यावर प्रूव्ह झालं की ऑल दी कार्बन ऍटम्स आर इन अ स्ट्रेट चेन. आता नेक्स्ट काय प्रूव्ह करण्याचं पण काम पडलं आपल्याला ग्लुकोज मध्ये, की ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप कोणता आहे, अल्डिहाइड आहे का किटोन आहे हे प्रूव्ह करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे किंवा किटोन आहे, म्हणजे कार्बोनिल ग्रुप आहे हे प्रूव्ह करू, आणि मग नंतर अल्डिहाइड आहे का किटोन आहे प्रूव्ह करू. बघा लक्षात ठेवायचं आहे,
तिसरं प्रूव केलं आपण प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप, प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप म्हणजे यांच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे हा आपण प्रूव करून दाखवतो। आता आता एखादा कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप जर असेल तर त्यांच्यासोबत न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन आपण प्रूव करतो। तर कोणत्या दोन न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन करणार आहोत? एक हायड्रोसायनिक ऍसिड सोबत करणार आहोत आणि एक हायड्रॉक्झिल अमाइन सोबत रिएक्शन करणार आहोत। एक कंडेन्सेशन रिएक्शन आहे, कंडेन्सेशन रिएक्शन कोणताही कार्बोनिल कंपाउंड हायड्रॉक्झिल अमाइन सोबत कंडेन्सेशन रिएक्शन दाखवतो आणि कार्बोनिल कंपाउंड हायड्रोसायनिक ऍसिड सोबत न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन दाखवतो। याहून प्रूव होते की त्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे। या दोन रिएक्शन आपण प्रूव करणार आहोत की त्यांच्यामध्ये कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे। त्याच्यामुळं आता आपण रिएक्शन करू। सर्वात पहिल्यांदा आपण याची कोणासोबत रिएक्शन करू? हायड्रोसायनिक ऍसिड सोबत करू। कोणाची? ग्लुकोजची। त्याच्यामुळे ग्लुकोजचा फॉर्म्युला घेतो मी। ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे हेच प्रूव करायचं आहे आपल्याला। कार्बोनिल ग्रुप घेतला ग्लुकोज मध्ये, त्यानंतर सी एच ओ एच बाय फोर हे घेणार आहोत 4 टाइम्स। त्याच्यानंतर एक सी एच टू ओ एच असा फंक्शनल ग्रुप घेणार आहोत, हे आपण ग्लुकोज मध्ये घेतला। आणि यांची रिएक्शन कोणासोबत केली? हायड्रोसायनिक ऍसिड सोबत करणार आहोत आपण रिएक्शन, बरोबर आहे। काय होईल? हा न्यूक्लिओफाइल आहे, हा इलेक्ट्रोफाइल आहे, कुठे रिएक्शन करणार आहे? या कार्बोनिल कार्बन पॉझिटिव्ह असतो आणि कार्बोनिल ऑक्सिजन निगेटिव्ह असतो। हा सायनाइड इथे ऍड होईल, हा हायड्रोजन इथे ऍड होईल आणि आपल्याला काय होणार आहे? सायनोहायड्रीन नावाचा प्रॉडक्ट तयार होईल। हा ओ एच मध्ये कन्वर्ट होईल, इथे सायनाइड ऍड होईल, इथे एच ऍज इट इज राहील, बाकी हे 4 सेकंडरी हायड्रोक्झिल ग्रुप ऍज इट इज राहील, बरोबर आहे। फक्त कार्बोनिल ग्रुपवर रिएक्शन होते कारण ती रिएक्शनच कार्बोनिल ग्रुप आहे हे प्रूव करण्याची आहे। आणि आपल्याला अशा प्रकारे ग्लुकोज सायनोहायड्रीन तयार होईल। काय तयार होते? ग्लुकोज सायनोहायड्रीन नावाचा प्रॉडक्ट तयार होईल। क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? ग्लुकोज सायनोहायड्रीन नावाचा प्रॉडक्ट तयार होतो। इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? आता सेकंड रिएक्शन सून आपण काय प्रूव करणार आहोत की हायड्रॉक्झिल अमाइन सोबत करू आपण। कोणासोबत? हायड्रॉक्झिल अमाइन्स। हायड्रॉक्झिल अमाइनचा फॉर्म्युला काय? NH2OH, हा झाला हायड्रॉक्झिल अमाइनचा फॉर्म्युला। आता या हायड्रॉक्झिल अमाइन सोबत कोणती रिएक्शन करतो म्हटलं? तो कंडेन्सेशन रिएक्शन करत असतो, ठीक आहे। इथपर्यंत आता आपण नेक्स्ट रिएक्शन कोणासोबत करणार आहोत? हायड्रॉक्झिल अमाइन सोबत। आता हायड्रॉक्झिल अमाइन ही काय प्रूव करते? की कंडेन्सेशन रिएक्शन करत असते कार्बोनिल ग्रुप सोबत। मग आता याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे हे आपण प्रूव करणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्या ग्लुकोज मध्ये। तर नॅचरली तो हायड्रॉक्झिल अमाइन सोबत कोणती रिएक्शन दाखवल? कंडेन्सेशन रिएक्शन दाखवल। त्याच्यामुळे मी हायड्रॉक्झिल अमाइन सोबत रिएक्शन करतो। NH2OH ला आपण काय म्हणतो? हायड्रॉक्झिल अमाइन्स म्हणतो। काय म्हणतो? हायड्रॉक्झिल अमाइन। यांच्यासोबत ते कंडेन्सेशन रिएक्शन दाखवल। कार्बोनिल ग्रुप असेल तर हे प्रूव होते की यांच्यासोबत यांची कंडेन्सेशन रिएक्शन दाखवते। बाकीचे फंक्शनल ग्रुप याच्यासोबत रिएक्शन नाही करत आणि त्याच्यामुळे आपल्याला एक ऑक्झिन नावाचा प्रॉडक्ट तयार होईल। इथे काय तयार होईल? असा ऑक्झिन तयार होईल, ग्लुकोज ऑक्झिन। आणि म्हणून या रिएक्शन सून प्रूव होते की यांच्यामध्ये कोणता ग्रुप आहे? कार्बोनिल ग्रुप आहे हे प्रूव होत असते, बरोबर आहे। काय तयार झाला? ग्लुकोज ऑक्झिन नावाचा कंपाऊंड तयार झाला, ग्लुकोज ऑक्झिन तयार होत असते। आणि या रिएक्शन सून प्रूव होते की या कंपाऊंड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे। या दोन्ही रिएक्शन सून एक गोष्ट प्रूव होते की या कंपाऊंड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहे हे प्रूव होत असते। इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? त्याच्यामुळे आपण काय काय प्रूव केलं? पहिल्यांदा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे, त्यामध्ये रेड फॉस्फरस सोबत रिएक्शन करून प्रूव केलं की हे 6 कार्बन आयटम स्ट्रेट चेन मध्ये आहे। तिसरं प्रूव केलं की यांच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे। मग आता तो नेमका अल्डिहाइड आहे का किटोन आहे ते प्रूव करू आपण। कार्बोनिल ग्रुप कशावरून प्रूव केला? या दोन रिएक्शन हायड्रोसायनिक ऍसिड सोबत न्यूक्लिओफिलिक ऍडिशन आणि हायड्रॉक्झिल अमाइन सोबत तो कंडेन्सेशन रिएक्शन दाखवते। आणि हे कार्बोनिल कंपाऊंडची प्रॉपर्टी आहे। आणि म्हणून कोणताही कार्बोनिल कंपाऊंड न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन सायनोहायड्रीन सोबत दाखवल आणि कंडेन्सेशन रिएक्शन अमाइनच्या डेरिव्हेटिव्ह सोबत दाखवल।
आणि अशा प्रकारे ह्या दोन्ही रिएक्शन्सून प्रूव होते की यांच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. आता हा कार्बोनिल ग्रुप नेमका अल्डिहाइड आहे का किटोन आहे, तर आपल्याला माहिती आहे की यांच्यामध्ये हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे, अल्डिहाइड आहे ग्लुकोज मध्ये, अल्डोज आहे ना तो. तर मग मला अल्डिहाइड ग्रुप आहे हे प्रूव करायचं आहे. मग अल्डिहाइड हे प्रूव करायचं असेल तर असा याच्यात मी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट टाकणार आहोत. आपण काय टाकणार आहोत, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट याच्यात मी ऍड करायचा, जो फक्त आणि फक्त कोणाला ऑक्सिडाइज करत असते, अल्डिहाइडला, किटोनला ऑक्सिडाइज नाही करत. दॅट इज ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड. ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड असा माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजंट आहे. इट इज ओनली ऑक्सिडाइज द अल्डिहाइड. तो फक्त कोणाला ऑक्सिडाइज करत असतो, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपला ऑक्सिडाइज करतो. कोण? ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड. बघा लक्ष ठेवायचं आहे, तो किटोनला ऑक्सिडाइज करू शकत नाही. हा वाढला जो माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजंट आहे तो फक्त आणि फक्त अल्डिहाइडलाच ऑक्सिडाइज करू शकतो, किटोनला करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे जर मी आता ग्लुकोज घेतला आणि या ग्लुकोजची रिएक्शन्स माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजंट सोबत केली, दॅट इज ब्रुमिन इन ऍसिटिक ऍसिड. कोणासोबत रिएक्शन्स केली? ब्रुमिन इन ऍसिटिक ऍसिड सोबत. तो काय देणार आहे? नेसेंट ऑक्सिजन देईल. ब्रुमिन इन ऍसिटिक ऍसिड सोबत जर रिएक्शन केली या माइल्ड ऑक्सिडाइजिंग एजंट सोबत, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. आणि तो फक्त आणि फक्त अल्डिहाइडलाच ऑक्सिडाइज करू शकतो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. म्हणून असा ग्लुकोनिक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल? ग्लुकोज पासून ग्लुकोनिक ऍसिड तयार होईल. कोणता ऍसिड तयार झाला? ग्लुकोनिक ऍसिड तयार होईल. आणि हा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं, यावरून प्रूव होते की यांच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. किटो नसता तर तो ऑक्सिडाइज झाला नसता. बरोबर आहे. आता नेक्स्ट काय प्रूव करण्याचं राहिलं? बघा काय काय प्रूव केलं आपण, की हा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे हे प्रूव केला. त्यानंतर आपण प्रूव केलं की यांच्यामध्ये स्ट्रेट चेन मध्ये कार्बन आयटम्स आहे. आता यांच्यामध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप किती आहे ते प्रूव करायचं आपल्याला. त्याच्यात नेमके हायड्रॉक्झिल ग्रुप किती आहे? 1, 2, 3, 4 आणि 5. 5 हायड्रॉक्झिल ग्रुप आहे हेही प्रूव करायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. आता म्हणून आपण तेही प्रूव करणार आहोत. समजलं लक्षात आलं का? 5 हायड्रॉक्झिल ग्रुप आहे याच्यामध्ये, ते प्रूव करणार आहोत. 5 हायड्रॉक्झिल ग्रुप आहे, कारण आपला जो कार्बोहायड्रेट असते त्या कार्बोहायड्रेटची डेफिनेशनच आपण सांगितली आहे की दे आर पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्झी किटो. म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रॉक्झी ग्रुप किती आहे तेही प्रूव करावं लागते आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये. तर आपण हायड्रॉक्झी ग्रुप प्रूव करण्यासाठी आपण काय करणार आहोत? त्याचं ऍसिटिलेशन रिएक्शन सून प्रूव करणार आहोत. कोणत्या रिएक्शन सून प्रूव करणार आहोत? ऍसिटिलेशन रिएक्शन सून प्रूव करणार आहोत. आणि ऍसिटिलेशन आपण दोन प्रकारच्या कंपाऊंड पासून करत असतो. एक तर ऍसिटिल क्लोराईड वापरता ऍसिटिलेशन करण्यासाठी, किंवा ऍसिटिक अनहायड्राइड वापरतो. आपण काय वापरतो? ऍसिटिक अनहायड्राइड. आणि यांच्यासोबत जर अल्कोहोलिक ग्रुपची रिएक्शन केली तर तो अल्कोहोलिक ओएच ग्रुपचं काय करतो? ऍसिटिलेशन करत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आता मी इथे ग्लुकोज घेतो. बघा ग्लुकोजचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. सर्वात वर टॉपवर अल्डिहाइड घ्यायचे, 4 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे याच्यामध्ये आणि 1 प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे CH2OH. आता 5 OH ग्रुप आहे याच्यात, त्याच्यामुळे 1 मोल ग्लुकोज जर घेतला आपण, किती मोल ग्लुकोज घेतला? 1 मोल ग्लुकोजची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली? ऍसिटिलेशन केलं ऍसिटिक अनहायड्राइड सोबत. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ऍसिटिलेशन करणार आहोत? ऍसिटिक अनहायड्राइड सोबत. कोणाही सोबत केलं तरी चालते, ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड सोबत. काय होईल बरं यांच्यासोबत जर आपण ऍसिटिलेशन केलं तर? नॅचरली 1 मोल ग्लुकोजला 5 मोल काय पाहिजे? ऍसिटिक अनहायड्राइड पाहिजे. कम्प्लीट ऍसिटिलेशन करण्यासाठी ऍसिटिक अनहायड्राइड लागले. आणि याहून प्रूव झालं की यांच्यामध्ये किती पाहिजे आपल्याला? 5 मोल लागतात. इथं 5 मोल ऍसिटिक अनहायड्राइड लागल. हा जो ऍसिटिल ग्रुप आहे तो इथे जाऊन लागल, इथे जाऊन लागल. आणि आपल्याला जो प्रॉडक्ट तयार झाला, अल्डिहाइड वर याची रिएक्शन होणार नाही, फक्त आणि फक्त हायड्रॉक्झिल ग्रुपवर रिएक्शन होईल. इथे किती ऍसिटिल ग्रुप लागल? सेकंडरी अल्कोहोल मध्ये 4, इथे 4 लागणार आहे. आणि इथे CH2O एक ऑक्सिजन होता आपला, इथे याला एक ऍसिटिल ग्रुप लागल असा.
आणि आपल्याला काय भेटल माहिती आहे का? असं पेंटा ऍसिटिल ग्लुकोज, पेंटा ऍसिटिल ग्लुकोज तयार होईल, है की नाही? याहून प्रूव होते आणि प्लस 5 ऍसिटिक ऍसिड साइड प्रोडक्ट मध्ये तयार होईल, 5 मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड साइड. तर याच्यावरून असं प्रूव होते की पेंटा ऍसिटिलहून प्रूव होते की दिस ग्लुकोज कंटेन 5 हायड्रॉक्सिल ग्रुप, यांच्यामध्ये 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहेत, है की नाही? त्यानंतर अजून काय प्रूव करण्याचं राहिलं की त्या 5 हायड्रॉक्सिल ग्रुप मध्ये एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. कोणता आहे? प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, म्हणजे CH2OH ग्रुप आहे, याला आपण प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. हे प्रूव करू, हे जे शेवटचा जो OH CH2OH आहे याला आपण प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप म्हणतो, हे प्रूव करायचं आहे आपल्याला. तर हे कशा कोणत्या रिएक्शनसून प्रूव करणार आहोत? ऑक्सिडेशन रिएक्शनसून. आता आपण जर ग्लुकोजचं ऑक्सिडेशन केलं, लक्षात ठेवायचं आहे, तर तुम्हाला माहिती आहे अल्डिहाइडचं तर ऑक्सिडेशन होणारच आहे. आपण थोडा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरू. आपण आता काय करू? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरू. थोडासा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरणार आहोत माहिती आहे का याच्यात? एक डायल्यूट नायट्रिक ऍसिड वापरणार आहोत. आता हा नायट्रिक ऍसिड काय करतो बरं? HNO3 डायल्यूट नायट्रिक ऍसिड, तो दोन्ही फंक्शनल ग्रुपला ऑक्सिडाइज करू शकतो. अल्डिहाइडला तर करू शकतो, अल्डिहाइड एकदम माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असेल तरी ऑक्सिडाइज होते. हा प्रायमरी अल्कोहोललाही ऑक्सिडाइज करतो. काय करतो? प्रायमरी ऑक्सिजनलाही ऑक्सिडाइज. आणि दोघांचंही ऑक्सिडेशन झालं तर फायनल आन्सर काय येत असते? कार्बोक्झिलिक ऍसिड. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आणि रिमोल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. त्याच्यामुळे मी जर ग्लुकोज घेतला इथे, सेकंडरी अल्कोहोलचा ऑक्सिडेशन करू शकत नाही तो, कारण सेकंडरी अल्कोहोलचा ऑक्सिडेशन करण्यासाठी व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागते. जर आपण याची आता कोणासोबत रिएक्शन केली, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत जर रिएक्शन केली आपण, तर नॅचरली हा दोन्ही फंक्शनल ग्रुपचा ऑक्सिडेशन करतो. अल्डिहाइड तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडेशन होत असते, इवन तो प्रायमरी अल्कोहोललाही ऑक्सिडाइज करतो. आणि फायनली कशात कन्वर्ट होणार आहे याचं? अल्डिहाइडचंही कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होणार आहे, आणि हा सेकंडरी अल्कोहोलचा ऑक्सिडेशन करणार नाही, आणि या प्रायमरी अल्कोहोलचंही कन्वर्शन कशात करल? ऍसिड मध्ये. पहिले ग्लुकोनिक ऍसिड तयार झाला होता, आता ग्लुकॅरिक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल? ग्लुकॅरिक, ग्लुकॅरिक ऍसिड, किंवा याला सॅकॅरिक ऍसिड म्हणतात. काय म्हणतात? सॅकॅरिक ऍसिड तयार होते. तर अशा प्रकारे याच्यावरून प्रूव झालं की याच्यामध्ये एक प्रायमरी अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप सुद्धा आहे. ठीक आहे, अजून एक गोष्ट येऊन प्रूव करतो आपण की जो आपला ग्लुकोनिक ऍसिड तयार झाला होता, है की नाही? आता हे ऑलरेडी एक ग्लुकोनिक ऍसिड जर घेतला होता आपण पहिल्या स्टेपमध्ये, जो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड वाला, तर हे ग्लुकोनिक ऍसिडचंही रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, ग्लुकोनिक ऍसिडची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, नायट्रिक ऍसिड सोबत केली. कोणासोबत? नायट्रिक ऍसिड, डायल्यूट नायट्रिक ऍसिड. तर ऑलरेडी तर इथं ऑक्सिडाइज झालेलंच आहे, इथं काही प्रॉब्लेमच नाही. तो फक्त आणि फक्त आता कोणाला ऑक्सिडाइज करतो? प्रायमरी अल्कोहोलला ऑक्सिडाइज करतो. आणि या ग्लुकोनिक ऍसिड पासूनही सॅकॅरिक ऍसिडच तयार झाला. याहून प्रूव झालं की यामध्ये एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप सुद्धा आहे. काय झालं? याहून प्रूव झालं की यांच्यामध्ये एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप सुद्धा आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे ह्या रिएक्शनसून प्रूव होते की यांच्यामध्ये एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. आणि इव्हन यांची फिशर नावाच्या सायंटिस्टनं, लक्ष ठेवायचं आहे, फिशर नावाच्या सायंटिस्टनं याची स्टिरिओ केमिस्ट्री स्टडी केली. स्टिरिओ केमिस्ट्री स्टडी केली. आता या स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये असं लक्षात आलं की हे ग्लुकोज कंटेन, बघा लक्षात ठेवायचं आहे, ग्लुकोज कंटेन 4 असिमेट्रिकल कार्बन ऍटम. काय याच्यात नाही? 4 असिमेट्रिकल किंवा कायरल कार्बन ऍटम्स आहे. 4 असिमेट्रिकल कार्बन ऍटम्स आहे हे या स्टिरिओकेमिकल स्टडीहून समजून आलं. म्हणजेच यांच्यामध्ये 4 असिमेट्रिकल कार्बन ऍटम असल्यामुळं ऑप्टिकल आयसोमर्स किती तयार झाले यांच्यामध्ये? नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स 2^n असा फॉर्म्युला आहे आपला, 2^4. 16 पॉसिबल ऑप्टिकल आयसोमर्स तयार होते ग्लुकोजमध्ये. आणि त्यांच्या स्टिरिओकेमिकल इव्हिडन्सहून फिशर नावाच्या सायंटिस्टनं फायनल स्ट्रक्चर प्रपोज केलं.
फिशर नावाच्या सायंटिस्टनं स्टिरिओकेमिकल स्टडी होऊन त्यांच्या प्रत्येक असिमेट्रिकल कार्बन आयटमच्या कॉन्फिग्रेशनसून ग्लुकोज, ग्लुकोनिक ऍसिड आणि सॅकॅरिक ऍसिडचे फॉलोइंग स्ट्रक्चर प्रपोज केले त्यांनी. समजलं लक्षात आलं का? मग हे स्ट्रक्चर कोणते आहे तेही समजून घेऊ. जसं त्यांनी सांगितलंय की फ्रॉम द स्टिरिओकेमिकल एव्हिडन्स द ग्लुकोज हॅज फॉलोइंग फॉर्म्युला. त्याचा ओ एच जो थर्ड नंबरचा आहे कॉन्फिग्रेशन नुसार तो लेफ्ट साइड ने येईल. त्याच्यानंतर फोर्थ नंबर मधला राईट साइड ने येईल, फिफ्थ मधलाही राईट साइड ने येईल आणि सर्वात शेवटचा जो आहे तो प्राइमरी अल्कोहोल. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज अकॉर्डिंग टू द फिशर. ऑल्सो ग्लुकोनिक ऍसिडचंही स्ट्रक्चर, ग्लुकोनिक ऍसिडचंही स्ट्रक्चर त्यांनी प्रपोज केलं. सेम राहील ग्लुकोजच्या सारखंच, फक्त अल्डिहाइडच्या ऐवजी काय होईल तिथं आता ओ एच. त्यांच्याही मधल्या ओ एच ग्रुपचं कॉन्फिग्रेशन पाहिलं आर एस कॉन्फिग्रेशन नुसार, असं लक्षात आलं की थर्ड वाला ओ एच ग्रुप हा राईट साइड नाही, सॉरी लेफ्ट साइड नाही. बाकीचे सर्वच ओ एच ग्रुप हे लेफ्ट साइड ना, सॉरी राईट साइड ने येतील. फक्त थर्ड वालाच कोणत्या साइड ने येईल, लेफ्ट मध्ये. ऑल्सो फॉर्म द स्ट्रक्चर ऑफ स्टिरियोकेमिकल स्टडी ऑफ सॅकॅरिक ऍसिड. सॅकॅरिक ऍसिडच्याही स्टिरियोकेमिकल स्टडी नुसार द स्ट्रक्चर ऑफ सॅकॅरिक ऍसिड सेम भेटलं त्यांना कॉन्फिग्रेशन्स, या कॉन्फिग्रेशनच आहे की नाही. आणि फ्रॉम दिस इव्हिडन्स, या सर्व इव्हिडन्सून असं प्रूव होते की द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज इज, ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज इज अकॉर्डिंग टू द फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला याच्यानुसार या ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर असं प्रूव करण्यात आलं, हॅव्हिंग फोर असिमेट्रिकल कार्बन एटम्स, है कि नहीं. दिस ग्लुकोनिक ऍसिड ऑल्सो फोर असिमेट्रिकल कार्बन एटम. सॅकॅरिक ऍसिड ऑल्सो फोर असिमेट्रिकल कार्बन एटम्स. दस फ्रॉम दिस फॉलोइंग रिएक्शन्स इट इज एव्हिडन्स दॅट द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज इज ओपन चेन स्ट्रक्चर लाईक दिस. अशा प्रकारे याचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे, या पूर्ण एव्हिडन्सून प्रूव झालं. बरोबर आहे. आता यांचं जर ओपन चेन स्ट्रक्चर असेल तर मग आपण ग्लुकोजचे सायक्लिक स्ट्रक्चर का सांगणार आहोत, है ना. हे फिशर नावाचा सायंटिस्टच ग्लुकोजचं कोणतं स्ट्रक्चर सांगणार आहे, सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, हेही समजावून सांगू आपण. कारण हे जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं, हे पूर्णच्या पूर्ण ग्लुकोजच्या केमिकल प्रॉपर्टी काय करत नाही, प्रूव करत नाही. बघा, हे तर आपण एव्हिडन्स दिलं की ओपन चेन अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. त्यांच्या स्टिरिओकेमिकल स्टडी होऊन, त्यांच्यामध्ये जे रिएक्शन्स केल्या त्यांच्या एव्हिडन्स होऊन आपण प्रूव केलं की ग्लुकोजचं स्ट्रक्चर असं असं ओपन चेन स्ट्रक्चर असलं पाहिजे म्हणून. पण हे जे ओपन चेन स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं, हे ग्लुकोजच्या पूर्णच्या पूर्ण जेवढ्याही प्रॉपर्टी आपण एक्सप्लेन करायला पाहिजे ग्लुकोजमध्ये, त्या केमिकल प्रॉपर्टी एक्सप्लेन करत नाही. आणि त्यामुळं फिशर नावाच्या सायंटिस्टनं ग्लुकोजच एक सायक्लिक स्ट्रक्चर प्रपोज केलं विच एक्सप्लेन ऑलमोस्ट ऑल प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज, जे ग्लुकोजच्या बऱ्याचशा प्रॉपर्टी काय करते, एक्सप्लेन करते. ग्लुकोज हे दोन ॲनोमरिक फॉर्म मध्ये असते, एक अल्फा ग्लुकोज आणि एक बीटा ग्लुकोज असतो, जे ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये प्रूव करता आलं नाही की अल्फा ग्लुकोज कोणाला म्हणायचं, बीटा ग्लुकोज कोणाला म्हणायचं, हे ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये प्रूव करता येत नाही. आणि म्हणून ग्लुकोजचे जे अल्फा डी ग्लुकोज नावाचं आहे आणि बीटा डी ग्लुकोज नावाचं स्ट्रक्चर आहे, हे त्याच्या सायक्लिक स्ट्रक्चरून प्रपोज करण्यात आलं. आणि म्हणून सायक्लिक स्ट्रक्चर का मांडण्यात आलं हे समजलं पाहिजे. पहिले तर ओपन चेन स्ट्रक्चर आपण समजून घेतलं. आता नेमकं जेव्हा आपण हे रिएक्शन्स करतो तर तुम्हाला परीक्षेत असं टोटल स्ट्रक्चर विचारत नाही. जेव्हा एक्झाम मध्ये आपल्याला विचारते तर आपल्याला अशा प्रकारे विचारतच नाही, कि ते विचारतात व्हॉट इज द ऍक्शन ऑफ, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग ऑन ग्लुकोज. बघा, लक्षात ठेवायचं आहे, फॉलोइंग ऑन ग्लुकोज. ग्लुकोजवर या केमिकल कंपाऊंडच्या काय ऍक्शन होणार आहे हे विचारतात. सर्वात पहिल्यांदा रेड फॉस्फरस प्लस एचआय वाली रिएक्शन विचारू शकते. सेकंड आपल्याला ते कोणती रिएक्शन्स विचारू शकते, ब्रोमिन इन ऍसिटिक ऍसिड
ग्लुकोनिक ऍसिड तयार होते, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. तिसरी, ग्लुकोजची कोणासोबत रिएक्शन्स विचारू शकते? नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन्स विचारू शकते. आणि चौथी कोणती रिएक्शन्स विचारणार आहे ते ग्लुकोजची? हायड्रोसायनिक ऍसिड सोबत. नेक्स्ट, हायड्रोक्झिल अमाइन सोबत ग्लुकोजची रिएक्शन्स करून दाखवा. आणि फायनली आपल्याला ते कोणासोबत रिएक्शन्स करून दाखवा म्हणाल? डायल्यूट नायट्रिक ऍसिड तर झाला, ऍसिटिलेशन करून दाखवा म्हणाल, ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड सोबत, ऍसिटिक अनहायड्राइड सोबत. तर ह्यावाल्या रिएक्शन स्पेशली विचारतात आपल्याला कशामध्ये? परीक्षेमध्ये. पण आपण ओपन चेन स्ट्रक्चर या रिएक्शनच्या बेसिसवरच प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलाय? तर आता आपण हे कम्प्लीट जे क्वेश्चन्स असते रिएक्शनच्या फॉर्म मध्ये जे आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात तेही आता आपण सॉल्व्ह करू. ऑलरेडी आपण स्ट्रक्चर मध्ये ते एक्सप्लेन केलं, बरोबर आहे की? ओपन चेन स्ट्रक्चर साठी हे सर्व इव्हिडन्सून आपण एक्सप्लेन केलं. तर आता हे वन बाय वन एक एक रिएक्शन आपण ग्लुकोजची कोणासोबत करू? रेड फॉस्फरस प्लस एच आय सोबत, ब्रुमिनिन ऍसिटिक ऍसिड सोबत, डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत, हायड्रोसायनिक ऍसिड सोबत, हायड्रोक्झिल अमाइन सोबत करून दाखवा म्हणाल, आणि ऍसिटिक अनहायड्राइड सोबत रिएक्शन करून दाखवा म्हणाल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? आता आपण यांच्या रिएक्शन करून पाहू. आपल्याला क्वेश्चन्स कसे विचारतात? ग्लुकोजच्या रिएक्शन विचारतात. ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चरवर क्वेश्चन या प्रकारे राहणार आहे की व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ग्लुकोज विथ रेड फॉस्फरस प्लस एच आय, ब्रोमिनिन ऍसिटिक ऍसिड, डायल्यूट नायट्रिक ऍसिड, हायड्रोसायनिक ऍसिड, हायड्रोक्झिल अमाइन्स आणि ऍसिटिक अनहायड्राइड सोबत रिएक्शन करून दाखवा म्हणाल. आता वन बाय वन एक एक रिएक्शन आपण इथे काय करू? समजून घेऊ. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर ग्लुकोजची रिएक्शन जेव्हा करणार आहोत आपण, तर सर्वात पहिल्यांदा ग्लुकोजचा फॉर्म्युला काढू आपण. हा वाला ग्लुकोजचा एक अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप असतो, चार आपले प्रायमरी सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप असतात आणि एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप असतो ग्लुकोजमध्ये. जेव्हा आपण यांची रिएक्शन सुरुवातीला कोणासोबत करणार आहोत? रेड फॉस्फरस प्लस एच आय सोबत करणार आहोत. हा स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट आहे, इट रिड्युसेस ऑलमोस्ट ऑल फंक्शनल ग्रुप. हे सर्वच फंक्शनल ग्रुपले रिड्यूस करते, इव्हन या अल्डिहाइडले कन्वर्ट करते अल्किनमध्ये. सॉरा, बघा आपण कोणती रिएक्शन पहिली पाहणार आहोत? रेड फॉस्फरस प्लस एच आय सोबतची. हा अल्डिहाइडलाही अल्किनमध्ये कन्वर्ट करते, सेकंडरी अल्कोहोललाही सी एच टू ग्रुपमध्ये कन्वर्ट करते आणि प्रायमरी अल्कोहोललाही अल्केनमध्ये कन्वर्ट करते. म्हणजे फायनली याचा आन्सर येते सी एच थ्री, सी एच टू बाय फोर यांचाही कम्प्लीट रिडक्शन होते आणि सी एच थ्री एन हेक्झेन तयार होईल आपल्याला. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे त्यानंतर दुसरी रिएक्शन करू आपण ग्लुकोजची. कोणासोबत करणार होता? ब्रोमिनिन ऍसिटिक ऍसिड. म्हणून मी इथे ग्लुकोज घेतो. फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळं याला चार सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहेत आणि एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे ग्लुकोजला, है की नाही? यांची रिएक्शन आपण कोणासोबत करून राहिलो? ब्रोमिनिन ऍसिटिक ऍसिड. ब्रोमिनिन ऍसिटिक ऍसिड नेसेंट ऑक्सिजन देईल, तो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओनली इट इज ऑक्सिडाइज टू अल्डिहाइड. तो फक्त आणि फक्त अल्डिहाइडला ऑक्सिडाइज करू शकतो, प्रायमरी अल्कोहोलला ऑक्सिडाइज नाही करू शकत. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. म्हणजे याचं कन्वर्शन कशात होईल? कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये होईल फंक्शनल ग्रुपचं अल्डिहाइडच्या. आणि आपल्याला ग्लुकोनिक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल? असा ग्लुकोज पासून ग्लुकोनिक ऍसिड तयार होईल. आणि म्हणून ग्लुकोज पासून ग्लुकोनिक ऍसिड तयार करा म्हटलं तर ब्रोमिनिन ऍसिटिक ऍसिड सोबत रिएक्शन करावं लागत. थर्ड वाली रिएक्शन आपण डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत करू. डायल्यूट नायट्रिक ऍसिड स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत तिसरी रिएक्शन विचारली होती आपल्याला ग्लुकोजची. तर आपण जर ग्लुकोजचा फॉर्म्युला घेतला तर ग्लुकोजमध्ये एक अल्डिहाइड आहे, चार सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. त्यामुळे ग्लुकोजचं जेव्हा आपण ऑक्सिडेशन करू, कोणासोबत करू? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक डायल्यूट नायट्रिक ऍसिड. हा वाला जो नायट्रिक ऍसिड आहे हा ऑलमोस्ट अल्डिहाइडचंही ऑक्सिडेशन करणार आहे आणि प्रायमरी अल्कोहोलचंही ऑक्सिडेशन करणार आहे. त्यासाठी आपण थ्री नेसेंट ऑक्सिजन वापरू. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं तर त्याचंही कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल.
सेकंडरी अल्कोहोलचं तो ऑक्सिडेशन्स करणार नाही, म्हणून फोर सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. आणि या प्रायमरी अल्कोहोलचंही कन्वर्शन तो कशात कन्वर्ट करेल, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. प्लस रिमूव्हल ऑफ हायड्रोजनही होणार आहे इथे या फंक्शनल ग्रुपमधून, आणि ऑक्सिजन ऍड झाला तर हे सॅकॅरिक ऍसिड तयार होईल. काय तयार होईल? सॅकॅरिक ऍसिड म्हणतो, किंवा ग्लुकॅरिक ऍसिड म्हणतात त्याला. म्हणून ग्लुकोज पासून ग्लुकॅरिक ऍसिड किंवा सॅकॅरिक ऍसिड तयार करायला सांगितलं तर त्याचं नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन करायचे आहे. त्यानंतर दोन रिएक्शन करायचे आहे, हायड्रोसायनिक ऍसिड आणि हायड्रोक्झिल अमाइन सोबत रिएक्शन करायचे आहे. म्हणून नेक्स्ट रिएक्शन जी आता पाहणार आहोत आपण, फोर्थ वाली, ती हायड्रोसायनिक ऍसिड सोबत रिएक्शन विचारलेली आहे ग्लुकोजची. सायनाइड न्यूक्लिओफाइल असतो आणि एच पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज मध्ये एक अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे, आणि या कार्बोनिल अल्डिहाइड फंक्शनल ग्रुपवरच हायड्रोसायनिक ऍसिड काय करणार आहे, रिएक्शन करणार आहे. है की नाही? हा झाला ग्लुकोजचा फॉर्म्युला. ग्लुकोजची रिएक्शन जर आपण हायड्रोसायनिक ऍसिड सोबत केली तर नॅचरली सायनाइड न्यूक्लिओफाइल हायड्रोजन पॉझिटिव्ह, हा सायनाइड इथे ऍड होईल कार्बनला आणि एच ऑक्सिजनला ऍड होईल. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते, त्याच्यामुळे कोणता ग्रुप कुठे ऍड होणार आहे? पहिल्यांदा न्यूक्लिओफाइल ऍड होईल आणि इथे सायनाइड पहिल्यांदा ऍड होईल, मग एच ऍड होईल, आणि अशा प्रकारे हा सायनोहेड्रीन नावाचा कंपाऊंड तयार होईल. ग्लुकोज सायनोहेड्रीन, ग्लुकोज पासून तयार झाला म्हणून ग्लुकोज सायनोहेड्रीन, अल्डिहाइड पासून तयार झाला असता तर अल्डिहाइड सायनोहेड्रीन तयार झाला असता. तर अशा प्रकारे ग्लुकोज सायनो हायड्रीन नावाचा कंपाऊंड तयार होणार आहे. क्लिअर आहे? ग्लुकोज सायनोहायड्रीन क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्यानंतर फिफ्थ रिएक्शन कोणासोबत आहे? हायड्रोक्झिल अमाइन सोबत आहे. कोणासोबत आहे? हायड्रोक्झिल अमाइन. हायड्रोक्झिल अमाइन्स म्हणजे एनएच टू ओ एस सोबत रिएक्शन करा म्हणते ते. नावही देऊ शकतात हायड्रोक्झिल अमाइन सोबत रिएक्शन करा म्हणतात. तर हे कंडेन्सेशन रिएक्शन आहे आणि स्पेशली कार्बोनिल ग्रुपच ही कंडेन्सेशन रिएक्शन करणार आहे. त्याच्यामध्ये अल्डिहाइड आहेच ग्लुकोज मध्ये, चार सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे ग्लुकोज मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही जर याची हायड्रोक्झिल अमाइन सोबत रिएक्शन केली तर नॅचरली ही कंडेन्सेशन रिएक्शन होईल. तुम्हाला माहिती आहे की कार्बोनिल ग्रुप हा अमाइनच्या डेरिव्हेटिव्ह सोबत कंडेन्सेशन रिएक्शन करतं, म्हणजे एच टू ओ इथून निघून जाईल आणि हा जो ग्लुकोज म्हणजे अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे तो ऑक्झिम मध्ये कन्वर्ट होईल. या फंक्शनल ग्रुपला काय म्हणतो आपण? ऑक्झिम. बाकी हे सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप ऍज इट इज असेल, प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप ऍज इट इज असेल, तिथे काही रिएक्शन होणार नाही. प्लस एच टू ओ निघून जाईल, कंडेन्स प्रॉडक्ट तयार झाला. काय नाव राहणार आहे त्याचं? ग्लुकोज पासून तयार झाला म्हणून ग्लुकोज ऑक्झिम. ग्लुकोज ऑक्झिम नावाचं कंडेन्स प्रॉडक्ट तयार होते. ठीक आहे. लास्ट रिएक्शन आहे ऍसिटिलेशन. जे सिक्स रिएक्शन आपण समजून घेतली होती ती आहे ऍसिटिलेशन. ऍसिटिलेशन म्हटलं, ग्लुकोजचं ऍसिटिलेशन करा म्हटलं तर ऍसिटिक अनहायड्राइट सोबत रिएक्शन करा असं म्हणाल आपल्याला. ऍसिटिक अनहायड्राइट म्हणजेच हा जो आहे तो आपण त्याला काय म्हणणार आहोत? ऍसिटिक अनहायड्राइट. ठीक आहे, यांच्यासोबत रिएक्शन करू. तर मग मी ग्लुकोज काढतो इथे. आता हा जो ऍसिटिक अनहायड्राइट आहे हा कोणावर रिएक्शन करत असते? हायड्रोक्झिल ग्रुपवर. हा अल्डिहाइड ग्रुपवर रिएक्शन नाही करणार आहे. आपल्याला माहिती आहे चार सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, त्याच्यामुळे नॅचरली आपल्याला अनहायड्राइटचे मॉलिक्यूल किती पाहिजेत? फाईव्ह ऍसिटिक अनहायड्राइटचे मॉलिक्यूल पाहिजेत. कारण एक मोल ग्लुकोजचं कम्प्लीट ऍसिटिलेशन करण्यासाठी फाईव्ह मोल ऑफ अनहायड्राइड लागेल आपल्याला. समजलं? लक्षात आलं? इन द प्रेझेन्स ऑफ पायरिडीन वगैरे या बेसच्या प्रेझेन्समध्ये करतो. नॅचरली काय होणार आहे तर हे जे ओ एच ग्रुप आहे इथे ऍसिटिलेशन होईल तुमचं. हा जो ऍसिटिल ग्रुप आहे तो इथे ऍड होईल फोर टाइम्स आणि वन टाइम्स इथे ऍड होईल. आणि आपल्याला फायनली काय तयार होईल? अल्डिहाइडचं रिएक्शन होणारच नाही. ऍसिटिलेशन फक्त कोणत्या फंक्शनल ग्रुपवर होत असते? हायड्रोक्झिल ग्रुपवर. आणि म्हणूनच याच्यामध्ये फाईव्ह हायड्रोक्झिल ग्रुप आहे हे कन्फर्म होते या रिएक्शन. इथे सी एच टू ओ सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री तयार होईल. प्लस साइड प्रोडक्ट काय तयार होईल? फाईव्ह मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड तयार होईल. आहे की नाही? अशा प्रकारे
तर याचं नाव काय राहणार आहे, ग्लुकोज पासून तयार झाला म्हणून ग्लुकोज तर राहणारच आहे नावातनी, ग्लुकोज पेंटा ॲसिटेट, ग्लुकोज पेंटा ॲसिटेट डेरिव्हेटिव्ह तयार होईल. यावरून प्रूव्ह होते की ग्लुकोजमध्ये 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. तर अशा 1-1 मार्कसाठी ह्या रिॲक्शन्स आपल्याला एक्झाममध्ये ग्लुकोजच्या विचारू शकतात. आता आपला मेन उद्देश आहे की ग्लुकोजचं नेक्स्ट आपण काय स्टडी करणार आहोत, सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. फिशर नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले जे आपण ग्लुकोजचे काढणार आहोत, तर त्यांच्यानुसार आपण कोणतं स्ट्रक्चर ड्रॉ करून पाहू, पहिल्यांदा सायक्लिक स्ट्रक्चर ड्रॉ करू. तर सायक्लिक स्ट्रक्चर ग्लुकोजचं आपण ड्रॉ करण्याच्या आधी एक छोटीशी रिएक्शन समजावून सांगतो मी तुम्हाला. जसं एखाद्या कंपाऊंडमध्ये जर अल्डिहाइड ग्रुप असेल, कोणता असेल, अल्डिहाइड असेल, आणि अल्डिहाइड आणि अल्कोहोलची रिएक्शन्स करू आपण पहिल्यांदा. बघा लक्षात ठेवायचं आहे, हा अल्कोहोलिक न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होईल, हा कार्बोनिल ग्रुप पॉझिटिव्ह असतो आणि ऑक्सिजन निगेटिव्ह असतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं. हा न्यूक्लिओफाइल इथे ऍड होईल आणि हा एच पॉझिटिव्ह इथे ऍड होईल. म्हणजेच अल्कोहोल ज्या कंपाऊंड मध्ये असेल आणि अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल किंवा किटोन फंक्शनल ग्रुप असेल, तर त्यांच्यासोबत हा अल्डिहाइड किंवा किटोन हेमी ॲसिटल तयार करतो. हा याच्यात ऍड होतो, इथं हा एच येऊन जाईल आणि इथे काय लागून जाईल, ओ आर लागेल. तर या कंपाऊंडला आपण म्हणत असतो हेमी ॲसिटल. काय म्हणत असतो, हेमी ॲसिटल. म्हणजे एखाद्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल ग्रुप असेल, अल्डिहाइड असो का किटोन असो, आणि अल्कोहोलिक ग्रुप असेल, तर हे दोघं जण रिएक्शन्स करून कोणता कंपाऊंड तयार करतात, हेमी ॲसिटल करतात. बघा लक्षात ठेवायचं आहे, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल आणि अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप असेल, तर हे दोघं जण रिएक्शन्स करून कोणता कंपाऊंड तयार करतात, हेमी ॲसिटल तयार करतात. ज्या अर्थी असं होते, तर ग्लुकोजमध्ये तर हे दोन्ही फंक्शनल ग्रुप आहे, माहिती आहे तुम्हाला ग्लुकोजचा फॉर्म्युला. ग्लुकोजमध्ये काय, एक अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि खूप सारे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे ग्लुकोजमध्ये, माहिती आहे तुम्हाला. हा एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, 3 नंबरचा हायड्रॉक्सिल ग्रुपचा ओ एच लेफ्ट साईड ना आहे, 4th नंबरच्या हायड्रॉक्सिल ग्रुपचा ओ एच राईट साईड ना आहे, 5th नंबरच्याही ओ एच हा राईट साईड ना आहे, आणि 6th नंबरचा ओ एचही आहे. म्हणजे यांच्यामध्ये अल्कोहोलिक ग्रुप आहे आणि अल्डिहाइड ग्रुप आहे. ज्या अर्थी तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या अल्डिहाइड मध्ये कार्बोनिल ग्रुप पॉझिटिव्ह आहे, ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, आणि आता हे कोणताही अल्कोहोलिक ग्रुप याच्यावर जाऊन काय करू शकतो, या प्रकारची हेमी ॲसिटल लिंकेज तयार करू शकतो. अरे करू शकतो की नाही, मग तसंच होते. हा वाला जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे, कार्बन नंबर 5 वाला, तो हायड्रॉक्सी ग्रुप या कार्बोनिल ग्रुप सोबत हा SP2 हायब्रिडाइज असतो, प्लेनर असतो हा, आणि प्लेनर असल्यामुळं हे हायड्रॉक्सिल ग्रुप यांच्या अबव किंवा बिलो कडून काय करू शकतो, ऍड होऊ शकतो. आणि हा हायड्रोजन कुठं ऍड होईल, ऑक्सिजनला, जसं हे वरच्या रिएक्शन्स मध्ये होते, आणि आपल्याला एक कंपाऊंड तयार होऊन जाईल. बघा लक्षात ठेवायचं आहे, आता काय होऊन जाईल, हा वाला एच मी इकडे लिहितो, हा वाला जो दिसतो तो, हा वाला ओ एच ग्रुप अटॅच होईल इथं. लक्ष द्या इकडे काय झालं, आता ते लक्षात ठेवायचं आहे. आता हा ओ एच मध्ये कन्वर्ट होईल, हा एक ऑक्सिजन अटॅच होऊन राहिला इथे. म्हणजे हा वाला एक कार्बन, 2, 3, 4 आणि 5th नंबरचा कार्बन. बघा आपला कोणता कार्बन, 5th नंबरचा कार्बन. 6th नंबरचा कार्बन तर कोणता आहे आपला, CH2OH आहे. तर याचा जो ऑक्सिजन आहे, 5th नंबरच्या कार्बनचा ऑक्सिजन, तो या 1 नंबरच्या कार्बन सोबत हेमी ॲसिटल लिंकेज तयार करल. काय तयार करल, हेमी ॲसिटल लिंकेज. म्हणजे हा यांच्या सोबत वरतून जॉईंट करू आपण, हा यांच्या सोबत जॉईंट होईल. आता हा जॉईंट होत असताना एच कोणासोबत कंबाईन होईल, या ऑक्सिजन सोबत. तो एक तर राईट साईड ने येऊ शकतो एच ओ एच, किंवा लेफ्ट साईड ने येऊ शकतो. जे हा वाला नवीन कार्बन असिमेट्रिकल तयार होईल आता, बाकी ॲज इट इज आहे. 2 नंबरचा ओ एच जसा होता तसा, 3 नंबरचा ओ एच ॲज इट इज, आणि 4 नंबरचा ओ एच ॲज इट इज, आहे की नाही. आणि 5 नंबरचा जो ओ एच होता, तर तो
लिंकेज मध्ये ह्याला पुन्हा एकदा काढून दाखवतो, थोडं स्ट्रक्चर वाकडं तिकडं झालं हे बघा. पहिल्यांदा तर तुम्ही ओपन चेन स्ट्रक्चर ग्लुकोजचं समजून घ्या. ओपन चेन स्ट्रक्चर ग्लुकोजचं या प्रकारचं आहे, हा वाला 2 नंबरचा कार्बन आहे, त्याला ओ एच आहे, बरोबर आहे. 3 नंबरचा कार्बन आहे, त्याचा ओ एच तुम्ही लेफ्ट साईडनं लिहिता ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढताना. 4 नंबरचा ओ एच तुम्ही राईट साईडनं काढता. हा जो 5 नंबरचा ओ एच आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना. आणि 6 नंबरचा ओ एच ॲज इट इज. आता बघा, हा जो ऑक्सिजन आहे हे हेमी असिटल लिंकेज तयार करत, म्हणजे नॅचरली हा या कार्बोनिल ग्रुपवर काय करल, अटॅक करल, बरोबर आहे. आणि यांनी अटॅक केल्यानंतर आणि हा एच कुठं जाईल, ऑक्सिजनवर, ऑक्सिजन निगेटिव्हवर हा एच पॉझिटिव्ह जाईल. आणि होणार काय, आता मी वापस ते तसंच काढतो, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नंबरचा कार्बन सी एच टू एच. स्ट्रक्चर ड्रॉ करणं शिका पहिल्यांदा. आता जो हा आपला 5th नंबरचा कार्बन आहे, याचा ऑक्सिजन बघा लक्षात ठेवायचा, इथं मी मिडल मध्ये लिहितो, हा या कार्बन नंबर 1 वर काय करणार आहे, हेमी ऍसिटल लिंकेज तयार करत, म्हणजे तो त्याच्यासोबत जॉईंट होईल, सायक्लिक फॉर्म तयार करत. आता हा जो ऑक्सिजन आहे हा ओ एच मध्ये कन्वर्ट होईल. हा ओ एच मी 1 नंबरच्या कार्बनला या साईडनं आणतो आणि हा हायड्रोजन या साईडनं आणतो, बाकी काही चेंज करायचं नाही. 2 नंबरच्या कार्बनचा ओ एच ऍज इट इज, 3 नंबरच्या कार्बनचा ओ एच ऍज इट इज जिथं होता लेफ्ट साईडनं त्याच साईडनं, 4 नंबरचा जिथं होता तिथेच, 5 नंबरचा तर बॉन्डिंग मध्ये भाग घेतला आपण त्याच्यामुळे इथे हायड्रोजन राहील. आता हे जर ओ एच तुमचा हे जो नवीन कार्बन आहे ना, हे झाला आता असिमेट्रिकल. याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन आयटम 1, 2, 3, 4 आणि 5 झाले. आता या कार्बनला आता म्हणत असतो जो चेंज झालेला कार्बन आहे त्याला अॅनोमरिक कार्बन म्हणतात, लक्ष ठेवा, अॅनोमरिक कार्बन म्हणत असतात. आणि त्या अॅनोमरिक कार्बनला म्हणजे असिमेट्रिकल कार्बनला जर ओ एच कोणत्या साईडनं आला, राईट साईडनं आला, तो जर लाईट राईट साईडनं आला तर त्याला म्हणत असतात अल्फा डी ग्लुकोज. काय म्हणतात, अल्फा डी ग्लुकोज म्हणतात, ठीक आहे. आता होऊ शकते काय, दुसरी पॉसिबिलिटी आहे, दुसरी काय पॉसिबिलिटी आहे की हा वाला जो फंक्शनल ग्रुप आहे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन न लक्ष ठेवा. बघा मी 6 कार्बन पुन्हा काढतो, काढले शेवटचा सी एच टू ओ एच ऍज इट इज ठेवतो, 1 नंबरचा कार्बन 2 नंबरच्या कार्बनचा ओ एच ऍज इट इज ठेवू जे रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, 3 नंबरच्याही कार्बनचा ओ एच ऍज इट इज ठेवतो, 4 नंबरचाही कार्बनचा ओ एच ऍज इट इज ठेवतो, फक्त चेंज कुठे करतो, 5th नंबरच्या कार्बनचा ऑक्सिजन तो आता या पहिल्या नंबरच्या कार्बोनिल कार्बन सोबत काय करते, हेमी ऍसिटल लिंकेज तयार करते. आता मी एच या साईडनं घेतो आणि ओ एच तुमचा या साईडनं, हा वाला जो चेंज झालेला कार्बन आहे याला आपण अॅनोमरिक कार्बन म्हणत असतो, अॅनोमरिक कार्बन म्हणत असतो, जो आता असिमेट्रिकल झाला. ओपन चेन स्ट्रक्चर मध्ये तो असिमेट्रिकल नव्हता, म्हणजे कायरल नव्हता, आता तो कायरल बनला. आणि तो कायरल बनल्यावर त्याचा ओ एच कोणत्या साईडनं आला, लेफ्ट साईडनं आला. आणि लेफ्ट साईडनं जर येत असेल तर त्याला आपण बीटा आयसोमर्स म्हणतो ग्लुकोजचा, बीटा मायन बीटा प्लस बीटा डी ग्लुकोज म्हणतात त्याला. काय म्हणतात, बीटा डी ग्लुकोज. हे ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे डी ग्लुकोज, बरोबर आहे. हे आपण जे डी ग्लुकोजचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे, तर हे ओपन चेन स्ट्रक्चर फॉर्म मध्ये राहत नाही, इट इज कन्वर्टेड इन टू अल्फा फॉर्म ऑर बीटा फॉर्म. हे अल्फा आणि बीटा फॉर्म मध्ये सायक्लिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असते म्हणते, असं कोणाचं म्हणणं आहे, फिशर नावाच्या सायंटिस्टचं, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जो सायक्लिक फॉर्म आहे. समजलं, लक्षात आलं, दॅट कार्बन हुज कॉन्फिग्रेशन इज चेंज इज कॉल्ड ॲज अॅनोमरिक कार्बन. अँड दिस टू फॉर्म, हे जे 2 फॉर्म आहे, एक अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज, दे आर कॉल्ड ॲज अॅनोमर्स. यांना काय म्हणतात, अॅनोमर्स म्हणतात, बिकॉज दे आर ओनली डिफर इन, काय असतात ते, दे आर डिफर इन द कॉन्फिग्रेशन ऑन अॅनोमरिक कार्बन आयटम. कॉन्फिग्रेशन्स म्हणजे ओ एच ग्रुपची जी अरेंजमेंट आहे स्पेस मधली, त्यांच्या कॉन्फिग्रेशन नुसारच ते चेंज असते. आणि म्हणूनच
हे दोन फॉर्म जे आहे, बीटा डी ग्लुकोज आणि अल्फा डी ग्लुकोज, आर कॉल्ड ॲज ॲनोमर्स. यांना काय म्हणतात? ॲनोमर्स म्हणत असतात. म्हणून हे असे दोन सायक्लिक फॉर्म आपण ग्लुकोजचे तयार करतो. हे झाला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आपल्याला नेक्स्ट फॉर्म्युला काढायचा आहे हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. कोणता काढायचा आहे? हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता या हॅवर्थ नावाच्या सायंटिस्टनं सांगितलं की हे किती मेंबर रिंग आहे. आता बऱ्याच जणांना वाटलं असेल की सरनं 5व्याच नंबरच्या कार्बनचा हायड्रॉक्झिल ग्रुप का जोडला बा. तर त्याचं कारण असते की 6 मेंबर रिंग जी असते ती मोर स्टेबल असते. काय असते? 6 मेंबर रिंग काय असते? मोर स्टेबल असते. आपण जर चौथ्या नंबरचा जोडला असता तर 5 मेंबर रिंग तयार झाली असती. पहावर इथे किती मेंबर रिंग तयार झाली तुमच्या लक्षात येत असेल. बघा, लक्षात ठेवायचं आहे, हे कार्बन नंबर आपला कोणता आहे? 1 नंबरचा कार्बन, ॲनोमरिक कार्बन ज्याला म्हणतो आपण ते. हे 1 नंबरचा कार्बन, हे 2 नंबरचा, हे 3 नंबरचा, हे 4 नंबरचा आणि हे 5 नंबरचा आणि हे 6 नंबरचा ऑक्सिजन. अशी ही 6 मेंबर सायक्लिक रिंग तयार होते आणि म्हणूनच याला काय म्हणत असतो आपण? ग्लुकोज हा 6 मेंबर सायक्लिक पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर बनवतो. आता हेच स्ट्रक्चर कोण, या स्ट्रक्चरला आपण पायरेन स्ट्रक्चर म्हणतो. ऑक्सिजन जर असेल याला पायरेन्स म्हणतात, 6 मेंबर ऑक्सिजन असणार. तर हॅवर्थ नावाचा जो सायंटिस्ट आहे यांचं म्हणणं आहे की ग्लुकोजचं ही स्ट्रक्चर असं 6 मेंबर सायक्लिक स्ट्रक्चर असते म्हणते, पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर. आता याचं म्हणणं काय ते लक्षात ठेवा. हा जो तुमचा ॲनोमरिक कार्बन आहे, 1 नंबरचा कार्बन, त्याच्या जे राईट साइडनं जे ग्रुप असतील दे आर बिलो द रिंग. ते रिंगच्या कुठे येतील? खालच्या साईडने येतील. हा कार्बन नंबर 1 आहे तुमचा, हा 2 आहे, 3 आहे, 4 आहे, हे 5 आहे आणि 6 नंबरचा असा येणार आहे CH2OH आणि H. बरोबर आहे. आता 1 नंबरचा कार्बन इथे पहा, इथचा 1 नंबरचा कार्बनला काय, ॲनोमरिक कार्बनला हायड्रोजन्स, त्याच्यामुळे 1 नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन मी खाली लिहितो. हे जे ग्रुप अटॅच आहे ते 1, 2, 3, 4 कार्बनला, ते अबव द रिंग अँड बिलो द रिंग लिहायचे आहे तुम्हाला. तर हे जे राईट साईडचे आहे ते खालच्या साईडनं लिहायचे आहे. म्हणजे 2 नंबरचा ओ एच वापस कुठे येईल? खालच्या साईडने येईल. त्यानंतर 3 नंबरचा ओ एच पहा, 3 नंबरचा ओ एच तुमचा 3 नंबरला एच या साईडने येईल, म्हणजे खालच्या साईडनं 3 नंबरचा एच येऊन जाईल. आणि 4 नंबरच्या कार्बनला ओ एच कोणत्या साईडनं आहे? राईट साईडनं आहे. तो राईट साईड वाले सर्व ग्रुप कुठे येणार आहे? खालच्या साईडने येणार आहे. आणि जे लेफ्ट साईड वरचे ग्रुप आहे म्हणजे या साईड कडले ते अबव द रिंग येईल. तर इथे ओ एच आहे बीटा मध्ये, म्हणजे इथे ओ एच येईल बीटा, है की नाही? त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरच्या कार्बनला काय दिसते तुमचा? एच दिसते, तो एच इथे येईल. तिसऱ्या नंबरच्या कार्बनचा ओ एच येते, इथे काय येते? एच. असं हे बीटा डी प्लस ग्लुको पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर आहे. ग्लुको पायरॅनोज, पायरॅनोज रिंग सारखं आहे हिट्रोसायक्लिक रिंग सारखं, म्हणून त्याला ग्लुको पायरॅनोज म्हणतात. असंच याचंही स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. मी इथंच ड्रॉ करतो आता, ते थोडंसं इकडे तिकडे कन्फ्युजन होते. तर हे 6 मेंबर कार्बन असणारी रिंग आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करू. हेच स्ट्रक्चर या फॉर्म मध्ये लिहिलं, पायरॅनोज. हा कार्बन नंबर 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे, हे 4 आहे, हे 5 आहे आणि शेवटचा CH2OH, 6 नंबरचा CH2OH. त्याचा काही प्रॉब्लेमच नाही. आता एनोमरिक कार्बनचं कॉन्फिग्रेशन मध्ये ओ एच कोणत्या साईडनं आहे? राईट साईडनं. राईट साईडचे सर्व खाली लिहायचे आहे, ओ एच, एच आणि ओ एच. लिहिले मी. आता लेफ्ट साईडचे लिहितो. लेफ्ट साईडचा हायड्रोजन वरच्या साईडनं लिहिला. हा वाला हायड्रोजनही वरच्या साईडनं येईल, हा वालाही ओ एच वरच्या साईडनं येईल आणि हा वालाही एच वरच्या साईडने. तर हे झाला तुमचा ओ एच एनोमरिक कार्बनला खालच्या साईडनं आहे, म्हणून हा झाला अल्फा डी प्लस ग्लुको पायरॅनोज. क्लिअर झालं? तर हे कोणते रिंग स्ट्रक्चर आहे? हॅवर्थ फॉर्म्युला आहे. हे हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे आणि हे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. दॅट फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आर राईट इन द फॉर्म ऑफ हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर असे हे सायक्लिक स्ट्रक्चर प्रपोज करण्यात आले. कशाचे? ग्लुकोजचे.
मग आता हे काय कारण होतं बा आपल्याला ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर मांडण्याचं काय कारण आहे, है ना? आपला प्रॉब्लेम काय की बा आपण का मांडलं हे ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर? मग त्याच्यात अल्डिहाइड अन अल्कोहोलिक ग्रुप आहे म्हणून मांडलं का? नाही. ग्लुकोजचं जे ओपन चेन स्ट्रक्चर होतं ते बऱ्याचशा प्रॉपर्टीज एक्सप्लेन करू शकत नव्हतं, आणि म्हणून ग्लुकोज हा ओपन चेन फॉर्म मधूनच कशात कन्वर्ट होतो, सायक्लिक फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो असतो, असं ह्या फिशर नावाच्या सायंटिस्टचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्याचे सायक्लिक फॉर्म कोणते आहेत, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज कोण आहे, बीटा डी ग्लुकोपायरॅनोज कसा आहे, हे त्यांनी एक्सप्लेन केलं. समजलं, लक्षात आलं? तर उद्या आपण काय पाहणार आहोत, सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. पहिले तर समजून घेणार आहोत की सायक्लिक स्ट्रक्चर का मांडलं, आणि मग ग्लुकोजचे सायक्लिक स्ट्रक्चर आपण इथे काढून दाखवू आपण, आणि हे प्रॅक्टिस करायचे आहे तुम्हाला. समजलं, लक्षात आलं का? क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते?